रायगडमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत. विधानसभेसाठी मतं काढण्यात उमेदवारांमध्ये चोरशीची लढत यावेळी होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आमची शिवसेनेची ताकद पूर्वी सुद्धा रविशेठ जेव्हा इथे उभे होते तेव्हा बीजेपी हा पक्ष मला असं वाटतं 30% होता, 70% शिवसेना होती आणि शिवसेनेने रवी पाटलांना निवडून आणलं असं मला वाटतं. आणि नक्कीच आता आमची पक्ष वाढलेला आहे. महिंद्र दळवींनी आमच्या भागात सुद्धा बरेचशी निधी टाकलेली आहे आणि महिंद्रांचा आशीर्वाद असेल, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असेल तर नक्की जिथे सीट आम्ही काढूयाची आम्हाला खात्री. अर्ज मी अपक्ष म्हणून भरलेला आहे पण जर युती धर्म काही ठिकाणी काही मतदारसंघात युती धर्म पाळत नाही आणि युती धर्म न पाळल्यामुळे आम्हाला सुद्धा शिवसेना म्हणून पाऊल उचलता येतो. आमच्या अलिबाग मतदारसंघातले आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेच पण त्यांच्या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होत आहे. जर बीजेपीचे वरिष्ठ नेते जर त्यांच्यावर कोणती कारवाई करत नसेल तर मग आम्ही सुद्धा इथे बंडखोरी करून इथल्या उमेदवार त्रास देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार किंवा पाडण्याचा पण प्रयत्न करणार आम्ही आणि नक्कीच पाडू याची तुम्हाला खात्री देतो. महायुतीमध्ये आपण एकत्र आहात, राज्यभरामध्ये अशी परिस्थिती आहे, सत्तेत देखील आपण एकत्र आहात, मात्र या ठिकाणी रायगडमध्ये अशा पद्धतीची लढत का करावी लागते काय सांगा? शिवसेना म्हणून आमची बाळासाहेबांची शिकवण आहे की आपण जिथं आपण युती धर्म असेल तिथं आपण त्या युतीचा धर्म पाळून आपण कार्यकर्त्यांनी काम करायचं. पण इथं आता असं होतं युती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी युती असताना सुद्धा इथं काही काही मतदारसंघात आमच्याच उमेदवाराच्या विरोधात म्हणजे अलिबागमधून मी बोलतो अलिबागच्या उमेदवाराच्या विरोधात काही त्यांचे अपक्ष म्हणून बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत तेही अपक्ष म्हणून तिथं सीट भरतायत. त्या अनुषंगाने आम्ही इथे ही सीट मी इथे भरत आहे. अलिबागचे जे आमदार आहेत असताना महेंद्र दळवी आपल्या प्रचारासाठी येतील का, काय वाटतंय तुम्हाला, कशा पद्धतीचं तुम्हाला मदत होईल? नक्कीच, किंवा जर तिथे जर बंडखोरी होत असेल आणि त्या बंडखोरी होत असेल आणि तिथे ते बंडखोरी उमेदवार त्यांचं दाखल करत असतील आणि त्याला जर बडतर्फ करत असेल पक्षातून तर नक्की जिथे मी फॉर्म भरल्यानंतर माझे मामा माझ्या प्रचार येऊ शकतात. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असा काही प्रकार या ठिकाणी होईल का, काय वाटतंय? नाही होणार. जर मामा भाची आम्ही दोघे उतरतो तर नक्कीच आम्ही दोघे पण निवडून येऊ याची मला खात्री आहे. खरं मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस फॉर्म भरण्यासाठी किंवा मला आशीर्वाद देण्यासाठी महायुतीचे सर्व नेतेगण, समस्त कार्यकर्ते, पदाधिकारी आज आपण बहिले असाल तर खरं तर चित्र स्पष्ट झालंय की मागच्यापेक्षा दुप्पटहून अधिक गर्दी या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची दिसते. तर माझा विजय निश्चित आहे. आज मला अशी बघितलं की खासदार महोदय मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले होते, असे अनेक नेते मंचावरती आहेत आणि सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी आहे. मी केलेलं 5 वर्षाचं काम खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचले आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे आमचे सगळे सहकारी यांनी दिलेला माझ्यावरती विश्वास हा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला असं मी निश्चित सांगेल आणि माझा विजय खूप मोठ्या फरकाने लागेल अशी मला निश्चित आशा. मी महेंद्र दळवी खरं तर पहिल्यांदाच आपल्याला दिवाळीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो. गेल्या 5 वर्षामध्ये जो माझ्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र ठरत असताना महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब तथा दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सर्व माझे सहकारी आणि विधिमंडळ सगळे आमदार यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने आपली सलग 5 वर्ष प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पहिला 2 वर्षाचा काळ अतिशय भयावह होता. त्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी आली, निसर्ग वादळ आले, अनेक संकट आली. त्याला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सामोरं जात असताना माझ्या शेवटच्या माणसाचं दुःख सुखदुःखामध्ये मी निश्चित सहभागी झालो आणि म्हणून ही दिवाळी अतिशय महत्त्वाची आहे. या दिवाळीमध्ये निवडणुकीचं पर्व सुरू आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या तमाम जनतेला, माझ्या रायगडवासियांना, ज्या जी माझ्यावर प्रेम केलं त्यांना देखील आणि ज्यांनी प्रेम केलं नाही त्यांना देखील मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्यात भरभराट हो ही सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.